नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण खुसखुशीत पारीच्या ओल्या नारळाच्या करंजा बनवूया. या व्हिडिओमध्ये आपण करंजांना मुरड कशी घालायची तेही बघूया. रव्या मैद्याचं प्रमाण आणि मोहर व्यवस्थित पडल्यामुळे करंजा छान खुसखुशीत होतात. तर एक वाटी आपण मैदा घालूया. मैद्याचा निम्मा म्हणजे एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी आपण बारीक रवा घालूया. पाव चमचा मीठ घालायचं आणि हे हाताने असं मिक्स करून ठेवायचं. आणि त्याच वाटीने मोजून मी इथे पाव वाटी तूप घेतलंय, पण आपण तुपाचं मोहन घालणार आहोत. आता हे तुपाचं कडकडीत मोहन याच्यावर घालायचं. हे गरम असतं, याला असं ढवळून घ्यायचं. थोडस गार झालं की हाताने असं चोळायचं त्याला. हे पीठ असं मोठी दाबून ठेवायचं. हे छान बांधलं गेलं म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पडलंय. आता हीच वाटी वापरणार आहे मी. भिजवण्यासाठी आपण पाणी घेणार आहोत. तर एक वाटी पाणी घेतलंय मी. किती पाणी लागतंय बघूया. थोडं थोडं घालायचं. आधी अर्धं घालूया. अजून थोडंसं घालते मी. आपल्याला पारीचं पीठ थोडं घट्टच भिजवायचंय. अजून एक चमचावर पाणी घालूया. आता एक वाटीतलं साधारण पाव वाटी पाणी उरलंय. हे लागलं तर नंतर वापरूया. आता हे पीठ आपल्याला असंच तासभर भिजवून ठेवायचंय. कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं. त्याच्यामध्ये एक वाटी खोवलेला ओला नारळ घालायचा. एखाद मिनिटच अगदी परतून घ्यायचंय. आणि ह्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी गूळ घालायचा आहे. प्रमाण लक्षात आलं का? एक वाटी नारळाच्या चवासाठी आपण पाऊण वाटी गूळ घालतोय. आता हे छान मिक्स करायचं. आधी गूळ वितळतो आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं. याला असं कंटिन्युअसली परतायचंय आपल्याला. आधी गुळाला पाणी सुटतं आणि मग ते सारण असं छान ड्राय होतं. आता सारण छान मिळून आलंय. याच्यात आपण 1.5 चमचा भाजलेली खसखस घालायची आहे. खसखस भाजलेली नसेल तर जेव्हा तुम्ही कढई ठेवता त्यावेळेला आधी तूप घालायचं, त्याच्यावर खसखस भाजायची आणि मग नारळाची चव घालायचा. तसंही चालतं. आणि ड्रायफ्रुट्स घालायचे. काजू, बदाम आणि बेदाणे. आता हे छान मिक्स करून घ्यायचे. आणि सारणही आपण गार करायला ठेवूया. याला असं छान मिक्स करून घ्यायचे. आपल्याला मिळून आलं पाहिजे ते. आता मस्त आपलं ओल्या नारळाचं सारण तयार आहे. आणि याला रंगही सुंदर आलाय. तर आपण आता हे गार करायला ठेवूया. आता एक तास झालाय. हे पीठ छान भिजलंय. याला आपण छान मळून घेऊया. हे पीठ भिजवून ठेवलं की याच्यातला रवा फुगतो आणि हे थोडस ड्राय होतं. तर म्हणून आपण याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. अगदी किंचित पाणी घालायचंय आपल्याला. साधारण एक छोटा चमचा भरून पाणी घालायचंय. आणि त्याला छान तिंबून घ्यायचंय. आता हे पीठ छान तिंबलं गेलंय. चांगलं 4-5 मिनिटं याला तिंबायचंय म्हणजे ते मऊ होतं. खूप घट्ट नकोय, खूप पातळ नकोय. आता आपण याचे समान आकाराचे 4 गोळे करून घेऊया. इकडे मी करंजा तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय. यातला 1 गोळा घ्यायचाय आणि हातावर असं गोल करायचंय त्याला. आता सुरुवातीच पोळपाटावर आपण एक असं थोडस मैदा स्प्रिंकल करायचा आहे. कारण कधी कधी पोळपाट ओला असतो तर त्याच्यावरती असं मैदा स्प्रिंकल करून फिरवून घ्यायचं. थोडासा मैदा घालायचा आहे अजून. आणि हा गोळा ठेवायचा आहे. लाटण्याला पण थोडस मैदा लावून घ्यायचा. आणि ह्याची आपल्याला अशी पोळी लाटायची. आता ह्याची आपण अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे. तुम्हाला मध्ये मध्ये वाटलंच तर थोडासा मैदा लावायचा. खूप नाही लावायचा, नाही तर त्याचं पावडर सगळं पिठात पडतं. आता आपली पोळी असते तशीच लाटलेली आहे, तेवढी जाड. अशाच पद्धतीने आपल्याला लेयरवाल्या करंजा पण करता येतात. तर लेयरवाल्या करंजा कशा बनवायच्या त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा.
आता माझ्याकडे हे कुकी कटर आहे, याच्याने मी गोल गोल करून घेणार आहे. तुमच्याकडे कुकी कटर नसेल तर कुठली एक काठवाली वाटी असते घरामध्ये आपल्या मोठी, ती घ्यायची आणि त्याने आपण हे कट करूया. आता हे उरलेलं जे पीठ आहे हे परत आपल्याला झाकून ठेवायचंय, ते ड्राय व्हायलाच नाही पाहिजे. ड्राय झालं तर ओल्या हाताने परत त्याला तिंबून घ्यायचंय. आता याच्यावरती आपल्याला सारण घालायचंय. आणि हे असं बंद करून घ्यायचंय. याला छान दाबून बंद करायचंय आपल्याला. आणि आपण आता याला मोरड घालूया. माझी आई, माझ्या सासूबाई, माझ्या वहिनी, माझ्या काकी करंजीला सुंदर मुरड घालतात. बघा सुंदर दिसते की नाही करंजी. तेल तापलंय की नाही ते बघण्यासाठी आपण एक छोटासा तेलात आपण एक छोटासा गोळा घालूया. तो लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान तापलंय. आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि ह्या करंज्या हळूवार तळून घ्यायच्या. आता करंज्यांना छान तांबूस बदामी रंग आला की आपण ह्या पेपर टॉवेलवर काढून ठेवूया. माझी आई आणि सासूबाई दोघीही म्हणतात की जेव्हा आपण करंज्या करतो त्यावेळी पुरी आणि मोदकही करायचा. एखाद दुसरा मोदक, एक दोन पुऱ्या असं करायचं. मस्त दिवाळीसाठी खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजा बनवूया. दिवाळी एन्जॉय करूया. अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.